नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थी मित्रांनो आपण पाचवीमधील नवोदयमधील मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक तीन अभ्यासत आहोत आकृती पूर्ण करा यामध्ये आपण एकूण तीस आकृत्या अभ्यासलेल्या आहेत तर आज आपण एकतीस ते चाळीस या आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत चला विद्यार्थ्यांनो सुरुवात करूया आज आपण आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एकतीस बघा विद्यार्थ्यांनो आपण प्रत्येक वेळेला आतापर्यंत काय पाहिलेलं आहे की प्रश्न आकृतीचे चार भाग दिलेले आहेत बरोबर आहे आणि कुठले तरी तीन भाग दिलेले आहेत आणि एका भागाचा विचार आपल्याला करायचा आहे एक भाग आपल्याला ऑप्शन ए बी सी आणि डी मधून निवडायचा आहे तर आता आपण काय करणार आहोत प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते बघा की आपल्याला एक दोन तीन भाग दिलेला तिसरा भाग दिलेला नाहीये तर एक दोन आणि चार भाग दिलेला आहेत बरोबर आहे तर मग एक दोन आणि चार भागामध्ये आपल्याला काय दिसतंय तर एक आणि दोनचा जर विचार केला आपण जर आपण एक दोनचा विचार केला तर ह्या दोन कशा दिसतात आपल्याला आरशातील प्रतिमा दिसत आहेत ठीक आहे म्हणजे बघा बरोबर विरुद्ध बाजूला पहिली रचना दुसरी दुसऱ्या बॉक्समध्ये विरुद्ध बाजूला आलेली आहे म्हणजे काय तर आपल्याला आरशातील प्रतिमा मिळते तर मग आता चौथ्या बाजूची आरशातील प्रतिमाच मिळायला पाहिजे आपल्याला कारण हाच आपला नियम आहे आणि हा आपल्याला ऑप्शन ए बी सी मधून निवडून जो चौकोन आहे तिसरा हा पूर्ण करायचा आहे चला विद्यार्थ्यांना सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या उत्तराला बघा आपल्याला आता आपली कल्पनाशक्ती वापरून आपली जी रेषा असणार आहे ती कशी असणार आहे डावीकडून उजवीकडे खाली असणार आहे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण ऑप्शन निवडत असताना डावीकडून उजवीकडे खाली झुकणारी रेषाच निवडायची आहे बघा आता आपल्याला ऑप्शन एमध्ये दिसतं काय तर उजवीकडून डावीकडे त्यामुळे ऑप्शन ए हा कॅन्सल होतो ऑप्शन बी मध्ये सुद्धा उजवीकडून डावीकडे म्हणजे ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन सी आणि ऑप्शन डी आता सी आणि डी मध्ये आपल्याला ह्या ज्या रचना आहेत या रचनांचा विचार करायचा आहे आता बघा या रचनामध्ये ही जी रेषा आहे या दोन रेषा एकमेकींना छेदत आहेत बरोबर आहे ही जी वक्र रेषा आहे आणि ही क्रॉस लाईन जी आहे ह्या दोन लाईन एकमेकींना एका बिंदूमध्ये छेदतात आता हेच आपल्याला पाहायचं ऑप्शन सी आणि चाच विचार आपल्याला फक्त करायचा आहे ऑप्शन सी मध्ये आपल्याला असं काही दिसतं का बघा ही रेषा जी आहे ही कशी आहे एकटीच आहे आणि ही रेषा वरच्या बाजूला आहे म्हणजे सी हा आपला कॅन्सल होईल उरतो काय ऑप्शन डी आता ऑप्शन डी मध्ये जर आपण पाहिलं तर ही रेषा इथं ह्या रेषेला या बिंदूमध्ये छेदते म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे प्रश्न क्रमांक चा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक बत्तीस बघूया आपण प्रश्न क्रमांक बत्तीस मध्ये आपल्याला काय दिसतं हा जो रंगवलेला भाग आहे रंगवलेले जे डॉट आहेत हे डॉट एकमेकांची आदला बदली करतात ठीक आहे आदला बदली केल्यानंतर आपल्याला एक मधील जी प्रतिमा आहे ती दोन मध्ये मिळते कारण या चिन्हांची आदला बदल झालेली आहे तशीच आता आपल्याला तीन मध्ये सुद्धा या चिन्हांची आदला बदल करायची आहे आदला बदल केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे की चौथा भाग मिळणार आहे म्हणजे बघा की इथले हा जो डॉट आहे या डॉटनी इथं आदला बदल केलेले असल्यामुळे बघा हा वरचा भाग आहे तो पहिला भाग शेवटी गेलेला आहे म्हणजे पहिला भाग दुसरीमध्ये गेलेला आहे आणि दुसरा भाग पहिलीमध्ये आलेला आहे बरोबर आहे म्हणजे बघा हे डॉट जे आहे तो दुसऱ्या कप्पा आहे दुसऱ्या कप्पातला एक नंबरमध्ये गेला आणि एक नंबरचा मल्टिप्लाय कुठे आला दोन नंबरमध्ये इथं सुद्धा सेम सिच्युएशन झालेलं आहे म्हणजे आता आपल्याला आता हे डॉट तर आपल्याला किंवा बदलता येणार नाहीयेत हे प्लस प्लस जर आपण इकडचं इकडं केलं तरी आपल्याला सेम आकृती मिळेल मग आता काय करायला पाहिजे की हे जे वर्तुळ आहेत ह्या वर्तुळाची जी रचना आहे ही वरच्या बाजूला जायला पाहिजे आणि हे जे सिंबॉल आहे प्लसचं अधिकचं जे आहे ते खालच्या बाजूला यायला पाहिजे मग आता हे आपल्याला असं कुठं दिसतं तर इथं जर आपण विचार केला तर काय आहे तर ह्यांनी जे स्थान बदललेलं आहे ते एका खाली एक आहे बरोबर आहे आणि आपला प्रश्न आकृतीमध्ये जे स्थान आहे ते कसं आहे समोरासमोर आहे म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल बी कॅन्सल सीचा जर विचार केला तर सीमध्ये यांची जी रचना आहे ती क्रॉस झालेली आहे बरोबर आहे म्हणजे हे प्लस हे प्लस अशा क्रॉस लाईनमध्ये यांनी रचना आहे म्हणजे सी कॅन्सल होतो आपल्या प्रश्न आकृतीप्रमाणे आपल्याला खालची रचना वर आणि वरची रचना खाली असं पाहिजे तर हे आपल्याला ऑप्शन डी मध्ये मिळतं म्हणजे आपलं प्रश्न क्रमांक च उत्तर आहे ऑप्शन डी त्यानंतर प्रश्न क्रमांक तेहतीस बघूया आता यामध्ये अगदीच सोपी रचना आहे आता ते बघा कशी प्रत्येक प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय तर आतमध्ये सेंटरला जी आकृती आहे ती कशी आहे वर्तुळाची आहे आणि जे बाजूला छोट्या छोट्या रचना आहेत या रचना कुठंच बदललेल्या नाहीयेत बघा सुरुवातीला रंगवलेला भाग आहे मग त्रिकोण मग चौकोन आणि मग मक... तुळ तर असंच आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं रचना सुद्धा आपली सेम आहे त्रिकोणाची रचना ही कुठं बदललेली नाहीये म्हणजे अगदीच तंतोतंत आहे एक भाग दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी तर मग तिसरा चौथ्याशी आपला तंतोतंत असायला पाहिजे बघूयात आता आपल्याला आप हा भाग कुठं मिळतो ते सुरुवातीला गोल आहे हे बघा ऑप्शन बी मध्ये आपल्याला गोल मिळतोय ठीक आहे त्यानंतर त्रिकोण आहे आपल्याला ऑप्शन सी मध्ये त्रिकोण मिळतोय आता इथं सुरुवातीला रंगवलेला भाग मध्ये नाही बी मध्ये नाही हे दोन कॅन्सल उरतो सी आणि डी तर डीचा विचार करता इथं चौकोन दाखवलेला आहे मात्र आपली रचना जी आहे इथं त्रिकोणाची आहे खालच्या बाजूला इथं त्रिकोण आहे आपल्या प्रश्न आकृतीमध्ये खालच्या बाजूला चौकोन आहे म्हणजे आपला डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो ऑप्शन सी म्हणजे प्रश्न क्रमांक तेहतीस उत्तर असणार आहे ऑप्शन सी त्यानंतर प्रश्न क्रमांक चौतीस बघूया प्रश्न क्रमांक चौतीस मध्ये आपल्याला काय दिसतंय तर बाहेरून आपल्याला वक्र रेषा दिसतात ठीक आहे एक दोन तीन आणि चार बाहेरची रचना ही कशी दिसते आपल्याला वक्र रेषांची दिसते त्यानंतर कर्णानी हे चारही चौकोन म्हणजे हे तीनही चौकोन जोडलेले आहेत ठीक आहे मग आता आपल्याला चौथा चौकोन पूर्ण करायचा आहे सगळ्यात अगोदर कल्पनाशक्तीचा वापर केल्यानंतर आपला जो चौकोन आहे हा तर याची जी रेषा आहे कर्णरेषा ही उजवीकडून डावीकडे खाली झुकणारी आहे ठीक आहे त्यानंतर उजवीकडून डावीकडे ही कर्णरेषा आल्यानंतर ही जी आतील चिन्ह आहे त्या कर्णरेषेला समांतर खालची एक रेषा असणार आहे बरोबर आहे मग आणि आतील जे जे चिन्ह आहे हे चिन्ह प्रतिघटीवत दिशेने फिरतं प्रतिघटीवत म्हणजे काय तर घड्याच्या विरुद्ध बाजूने फिरतं बघूयात आपण हे बघा याच टोक डाव्या बाजूला हे खाली आणि हे इकडं उजव्या बाजूला म्हणजे ही जी दिशा आहे ही कशी आहे प्रतिघटीवत आहे ठीक आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आता आपलं जे चिन्ह असणार आहे ते कसं असणार आहे प्रतिघटीवत असणार आहे चला मग आता आपली सगळ्यात अगोदर आपलं पहिली रचना काय आहे की जी रेषा आहे ती उजवीकडून डावीकडे जाणारी आहे उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात खाली मग आता ऑप्शन ए मध्ये आपल्याला डावीकडून उजवीकडे मिळते ऑप्शन ए कॅन्सल ऑप्शन बी मध्ये आपल्याला ती कुठे मिळायला लागलेली आहे डावीकडून करण, उजवीकडे मिळायला लागलेली आहे आता ऑप्शन सी मध्ये आपल्याला उजवीकडून करण, डावीकडे मिळते याचा विचार करू आणि ऑप्शन डी मध्ये सुद्धा उजवीकडून करण, डावीकडे मिळते याचा विचार करू चला तर मग आता हे झाल्यानंतर आपली रचना दुसरी रचना काय आहे तर ही जी वक्र रेषा आहे ह्या कर्णाला समांतर असणारी रेषा बरोबर आहे जी आपल्याला ऑप्शन डी मध्ये मिळत नाही कारण आपली इथं एक रेषा असणार आहे जी ऑप्शन डी मध्ये नाही म्हणजे आपला ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो ही रचना आपल्याला ऑप्शन सी मध्ये मिळते म्हणजे प्रश्न क्रमांक चौतीस उत्तर असणार आहे ऑप्शन सी त्यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस प्रश्न क्रमांक पस्तीस मध्ये आपल्याला काय दिसतंय बघूयात की आ, दोन आणि तीन हे काय आहेत एकमेकांचे आरशातील प्रतिबिंब आहेत आहेत ना एकमेकांच्या आरशातील प्रतिबिंब आहेत म्हणजे एक आणि चार सुद्धा काय असायला पाहिजे एकमेकांचे आरशातील प्रतिबिंब असायला पाहिजे बघा आता यामध्ये आपल्याला वरची जी आपली कल्पनाशक्ती वापरल्यानंतर वर जे आहे ती कर्णरेषा आपली डावीकडून उजवीकडे खाली आलेली पाहिजे ठीक आहे डावीकडून उजवीकडे खाली आणि हा जो छोटासा त्रिकोणाचा भाग आहे हा खालच्या बॉक्समध्ये आलेला आहे म्हणजे हा वर सुद्धा असणार आहे हा तीनमध्ये आहे कारण आपण काय सांगितलं आहे की दोन आणि तीन हे एकमेकाच्या आरशातील आहेत म्हटल्यानंतर की याची आरशातील प्रतिमा आपल्याला ह्या बाजूला एक मध्ये दिसायला पाहिजे ती बघूयात आता आपण म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीनुसार इथं आपला अर्धवर्तुळ पाहिजे ही कर्णरेषा आणि छोटेसे त्रिकोण पाहिजे अशी रचना आपल्याला अगोदर कुठे मिळते ते पाहूया ऑप्शन एमध्ये सुद्धा आपल्याला मिळते कर्णरेषा आणि आपला जो वर्तुळाचा भाग आहे तो वरच्या बाजूला पाहिजे आपल्याला ऑप्शन ए बी सी आणि डी मध्ये वरच्याच बाजूला वर्तुळ मिळतो मात्र वर्तुळाच्या आतमध्ये कर्णरेषा आहे जी ऑप्शन सी मध्ये सॉरी डी मध्ये दिसत नाही म्हणजे आपला ऑप्शन डी हा कॅन्सल होतो त्यानंतर आपला हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आपल्याला ऑप्शन एमध्ये दिसतो ऑप्शन बी मध्ये दिसतो सी मध्ये दिसतो मात्र त्रिकोणाच्या मध्ये रेषाची रचना ही अधिक झालेली आहे म्हणजे आपला ऑप्शन सी हा कॅन्सल होतो उरतो ऑप्शन ए आणि ऑप्शन बी जर आपण एच्या कोणाचा विचार केला हे जे त्रिकोण दाखवलेले आहेत हे कसे आहेत मोठ्या साईजचे आहेत आणि आपल्या प्रश्न आकृतीमध्ये हे जे आहेत त्याची साईज कशी आहे लहान आहे जे आपल्याला ऑप्शन बी मध्ये मिळते म्हणजे ऑप्शन ए सुद्धा कॅन्सल होतो उरतो ऑप्शन बी तर आपला प्रश्न क्रमांक पस्तीसचा अँसर असणार आहे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक छत्तीस प्रश्न क्रमांक छत्तीस मध्ये आपल्याला काय दिसते एक दोन तीन ठीक आहे एक ही दोन ची आपल्याला आरशातील प्रतिमा दिसत आहे तर मग आपल्याला तीन आणि चारमध्ये सुद्धा कशी असायला पाहिजे आरशातील प्रतिमा असायला पाहिजे जर आपण एक आणि दोनचा विचार केला तर यानुसार आपल्याला कोणता ऑप्शन मिळेल बघा ऑप्शन एचा जर विचार केला तर ही जी रचना आहे ह्या रचनेमध्ये जे काही वर्तुळ आलेले आहेत ते एक्स्ट्राचे आलेले आहेत ठीक आहे आपल्याला फक्त एकाच रचनेमध्ये इथं छोटे वर्तुळ दिलेले आहेत जे इथं ऑप्शन एमध्ये दोन्हीमध्ये आलेले आहेत त्याचबरोबर ए प्रमाणेच बी हा सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन बी आणि डी तर ऑप्शन डीचा जर विचार केला तर डीमध्ये जे काही छोटे डॉट आलेले आहेत ते आपल्या प्रश्न आकृतीमध्ये कुठेच नाहीत म्हणजे आपला ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन बी म्हणजे आपला प्रश्न क्रमांक छत्तीसचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी सॉरी ऑप्शन बी त्यानंतर प्रश्न क्रमांक सदोतीस पाहूया प्रश्न क्रमांक सदोतीसमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन आहे यामध्ये काय दिसतं तर एक ही दोनच्या आरशातील प्रतिमा आहे म्हणजे तीन ही चारची सुद्धा आरशातील प्रतिमा असायला पाहिजे आपल्या कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपण आपल्याला काय मिळायला पाहिजे तर सुरुवातीला एक त्रिकोण मिळायला पाहिजे ठीक आहे आणि ही जी चिन्ह आहे हे ह्या चिन्हाच्या बरोबर विरुद्ध बाजूला ह्या बाजूने नह आपल्याला हे वर्तुळाचं अर्धवर्तुळाचं चिन्ह मिळायला पाहिजे जे आपल्याला बघा ऑप्शन एचा विचार केला तर एक आणि दोन प्रमाणे ऑप्शन ए मिळतो त्यामुळे ए हा कॅन्सल होतो बीचा जर विचार केला आपण तर बी मध्ये हे जे चिन्ह आहे हे अगदीच तीन मध्ये जसं आहे तशीच रचना ह्या दोन मध्ये दिसते आपल्याला बी मध्ये त्यामुळे बी सुद्धा कॅन्सल होतो आणि डी मध्ये इथली जी त्रिकोणाची रचना आहे इथं वर्तुळ आलेलं आहे त्यामुळे डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन सी उरतो म्हणजे प्रश्न क्रमांक सदोतीसचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी त्यानंतर प्रश्न क्रमांक अडोतीस बघूया प्रश्न क्रमांक अडोतीसमध्ये आपल्याला काय दिसतंय तर हा एक बाहेरचा चौकोन आणि आतला चौकोन आहे बरोबर आहे तर मग आता यामध्ये आपल्याला फक्त हा पूर्ण करायचा आहे तर यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे बघा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काढून दाखवते मी आपल्याला कोणता आकार मिळणार आहे आपल्याला इथं त्रिकोण मिळणार आहे ठीक आहे ऑप्शन एचा विचार केला तर हा पूर्णपणे आकार चुकीचा आहे ऑप्शन बी मध्ये त्रिकोण मिळतो पण त्रिकोणाच्या समोर जी रचना आलेली आहे ती आपल्याला आवश्यक नाही त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल होतो आपण ऑप्शन सी हे उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि ऑप्शन डी मध्ये आपल्याला पूर्ण चौकोन मिळतो त्यामुळे प्रश्न क्रमांक अडोतीसचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मध्ये बघा काय दिसतंय ते विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस दिसायला फक्त किचकट दिसतो मात्र यामध्ये गोंधळून जायची गरज नाहीये कारण बघा ऑप्शन सॉरी एकोणचाळीस प्रश्न आकृतीमध्ये काय दिसतंय तर ही जी रचना आहे ठिपक्यांची रचना हिचा एकचा जर विचार केला तर एक मध्ये एक दोन आणि तीन अशा लाईन्स दिसतात आणि ह्या लाईन्सच्या ह्या ज्या लाईन्स आहेत डॉटच्या त्या इथं एक आणि दोनच दिसत आहेत म्हणजे काय झालेलं आहे चा। तर एक, ला तर एक जी लाईन आहे ती दोनमध्ये एक कमी झालेली आहे लक्षात आला का तुमचा संबंध कसा आहे ह्या डॉटची जी लाईन आहे ती एकनी तर दोनमध्ये मध्ये कमी झालेली आहे म्हणजे तीनमध्ये मध्ये असणारी डॉटची लाईन सुद्धा चारमध्ये एक नी कमी व्हायला पाहिजे ठीक आहे ऑप्शन एचा विचार केला तर दोन प्रमाणे ए ए मिळतो त्यामुळे ए हा कॅन्सल होतो त्यानंतर एची जर एक बाजू कमी केली तर बी मिळतो त्यामुळे ही सुद्धा ऑप्शन कॅन्सल होतं उरतो काय ऑप्शन सी आणि डी जर आपण आपला आपला नियम काय आहे तर एकमध्ये मध्ये एक कमी केलेला आहे म्हणजे आपल्याला तीनमध्ये सुद्धा एकनीच कमी करायचे ठीक आहे एकडी कमी करायचे म्हणून आपल्याला ऑप्शन काय मिळणार आहे सी एकणी कमी करायचे आणि ऑप्शन डी मध्ये फक्त एक दिले त्यामुळे डी सुद्धा कॅन्सल होतो म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे प्रश्न आकृती एकोणचाळीसचा पर्याय असणार आहे सी त्यानंतर प्रश्न क्रमांक चाळीस बघूया यामध्ये काय दिसतं तर यामध्ये आपल्याला सगळीकडे वर्तुळाची रचना दिसते आणि त्याच्या बाजूची जी छोटी छोटी चिन्ह आहेत ही चिन्ह सुद्धा कुठंच बदललेली नाही आहेत म्हणजे त्यांचं स्थान जे आहे ते निश्चित आहे आता ह्याच स्थानाप्रमाणे आपल्याला ऑप्शन ए बी सी आणि डीमध्ये आपली ही आकृती मिळवायची आहे सुरुवातीला इथं गुणाकाराचं चिन्ह दिसतं मग बेरजेचं गुणाकाराच्या खालीच दिसतं बघा गुणाकाराच्या खाली वजाबाकी असलेलं आपण चिन्ह बघूयात इथं सुरुवातीला गुणाकाराच्या खाली भागाकार दिसतो हे कॅन्सल इथं गुणाकाराच्या खाली वजा दिसतं त्यामुळे याचा विचार करू इथं गुणाकाराखाली आणि वजा वर गेले त्यामुळे हे सुद्धा कॅन्सल आणि इकडे तर काय मल्टीप्लाय आणि प्लस एकत्र एक त्यामुळे हे सुद्धा कॅन्सल उरतो काय ऑप्शन बी म्हणजे पर्याय प्रश्न क्रमांक चाळीसचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा आजचा आमचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी आता पाचवीमध्ये दे नवदेचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद